भारतीय जनता पार्टी और संघ पर बात करते हुए विरोधी दल के नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि आरएसएस में महिलाओं का सम्मान नहीं था। बीजेपी का न लड़ाई का इतिहास न राष्ट्र निर्माण का इतिहास, भाजपा अब देश को बांटना चाहती है। देश कुठल्या दिशेने जाता है याचा एक या विद्यापीठामध्ये हे शिकवलं जात असेल तर ते एक उदाहरण म्हणून त्याची सुरुवात आहे। मुळात भाजपची विचारधारा ही जातीयता, धर्मांधता आणि द्वेष आणि या सगळं जी भारतीय जनता पक्षाच्या ज्याचं मूळ आहे जे आरएसएस आहे, आरएसएसमधून स्त्रियांचा कधी सन्मान केला गेला नाही। स्त्रियाचा मान सन्मान किंवा स्त्रिया शिकूच नये अशा प्रकारची भूमिका अनेक पुस्तकातून मांडली गेली। ती मग गोळवकर गुरुजींच्या पुस्तकात असेल किंवा त्यांच्या सगळ्या लिटरेचरमध्ये असेल। मुळात विषय असा येतो की भाजपाचा इतिहास सांगण्यासारखा आहे काय? कुठला इतिहास आहे? ना धड स्वातंत्र्याच्या लढाईचा इतिहास आहे, ना स्वातंत्र्यानंतर देश उभारणीचा इतिहास आहे। ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं, पोर्तुगालांचं राज्य होतं, मोगलांचं राज्य होतं, त्यावेळेस या विचारधारेची माणसं ही सत्ताधाऱ्यांसोबत होती। आता सत्ता आल्यानंतर स्वतःची विचारधारा रुजवून या देशाची विभागणी जर करू पाहत असतील तर मात्र त्यांची भूमिका आता देशवासियांनी समजली पाहिजे आणि ती लोकांच्या लक्षात आली आहे। म्हणूनच ही निवडणूक 2024 भारतीय जनता पक्षाच्या सरकारची शेवटची निवडणूक असेल। यानंतर जनता त्यांना कुठेही उभं करणार नाही हा जनतेने निर्धार आता केलेला आहे।